असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। ज्यांचे आता स्वप्न विचार ऐकले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत चौपाटील, जिल्ह्याचे अध्यक्ष आणि नेते आमचे सरकारजी रवींद्र गजा पाटील, या राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना आणि अनेक प्रागतिक संघटना, या सगळ्यांच्या वतीनं लोकसभेची निवडणूक रावेर मतदारसंघातून जे लढवत आहेत त्या सगळ्यांचे उमेदवार श्याम पाटील, राजेश हेगडे, काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष अजित पवार, महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्यांचं काम अध्यक्ष म्हणून इतिहासात नोंदलं गेलं असे आपल्या सगळ्यांचे सरकारी अरुणभाई गुजराती, सतीशांना पाटील, रमेशदादा पाटील, अरुणदादा पाटील, कैलास पाटील, दिलीप सोनवणे, डॉक्टर जी एस पाटील, प्रतिभाताई शिंदे आणि हे सगळं कार्यक्रम आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला त्या आपल्या सगळ्यांच्या सरकारची बहिणताई, बंधू आणि वडिली, लोकसभेची निवडणूक आली आणि सगळ्या जगाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे। मग श्री उसाला बोलत असताना सांगितलं की एक अर्धा दिवसाच्या पूर्वी माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीचा नारळ फोडण्यासाठी आम्ही गेलो। तिथं अनेक वर्षापासून प्रचाराची सुरुवात करण्याची आमची पद्धत आहे। हजारो लोक होते आणि माझी नजर सगळीकडे होती आणि माझ्या लक्षात आलं की एका कोपऱ्यामध्ये कोणत्याही बाहेरचा माणूस दिसतोय। कार्यक्रम संपला आणि मी त्या व्यक्तीला बोलवलं, चौकशी केली कुठे राहिला तुम्ही, त्यांनी सांगितलं अमेरिकेत। अमेरिकेत नाही आहे हो, म्हणजे न्यूयॉर्कमध्ये नाही, न्यूयॉर्क टाईम्स नावाचं एक जगप्रसिद्ध वर्तमानपत्र आहे, त्याचा मी प्रतिनिधी। म्हणजे की इथल्या निवडणुकीचा अमेरिकेत काय, त्यांनी सांगितलं जगातली मोठी लोकशाही आज भारतामध्ये आहे आणि या मोठ्या लोकशाहीचं भवितव्य काय हे जाणून घेण्याच्या उद्देश औत्सुक्य एक तर अमेरिकेतच नाही सगळ्या पाश्चिमात्य देशांच्यामध्ये आहे। इतकं महत्त्व आपल्या निवडणुकीला महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा दिलं जातं आणि म्हणून ही लोकशाहीचे महत्त्वाची निवडणूक अतिशय गांभीर्यानं घेण्याची आपली जबाबदारी। यावेळेला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, समाजवादी पार्टी असतील, तृणमूल काँग्रेस असेल, जावे उजवे कम्युनिस्ट असतील, या सगळ्यांनी एकत्र बसून या निवडणुकीचा विचार केलेला आहे। आम्ही एक आघाडी स्थापन केली, तिचं नाव इंडिया। ही इंडियाची आघाडी, त्याच्यामध्ये हेतू
की आपल्या सामूहिक शक्तीचा दुरव हा देश योग्य रस्त्यावर जाईल आणि नेता येईल अशा पद्धतीचा कार्यक्रम आखून आपण ही निवडणूक लढवली हे त्याच्या माझी अपेक्षा सूत्र आहे. दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी निवडणूक लढत आहे. मग ती गमतीची गोष्ट 2014 मोदी या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आले. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या, टीकाटिप्पणी केली. आमच्याकडे मनमोहन सिंगांचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये मी होतो. या सरकारवर प्रचंड टीका त्यावेळेला मोदींच्याकडून होत असे आणि त्याचं कारण काही गोष्टीच्या ओळख्या आम्ही त्याचे वेगळं करून दाखवणार आहोत या प्रकारची भूमिका हे सातत्यानं त्या काळात मांडत असत. ते काय सांगत होते? ते सांगत होते पेट्रोलचा दर 2014 71 रुपये लिटर होता आणि त्यांनी सांगितलं की आमच्या हातात सत्ता आल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत पेट्रोलचा दर आम्ही कमी करतो. आज दिवस किती झाले हे सांगितलं 2014 आणि आज आपण बघतो 2014 आज 3,650 दिवस झाले आणि पेट्रोलचा भाव जो 71 होता तो 106 झाला. गॅस सिलेंडर जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला, या गॅस सिलेंडरला 1914 410 इतका भाव होता, दर होता. मोदींनी सांगितलं की माझ्या हातात सत्ता दिली तर तो आम्ही 50% करू शकतो आणि आज किती दर आहे? आज दर आहे 1160. 410 इतकं आहे. आणि दुसऱ्या बाजूने शेतकऱ्याची काय स्थिती आहे? तुम्ही केळी उत्पादक आहात, मी स्वतः केळी उत्पादक आहे. माझी 6 एकर केळी आहे, त्या केळीचं विणं जैन इरिगेशनमधलं मी इथं घेत असतो आणि यंदाच्या वर्षी केळीचं पीक माझं उत्तम आहे पण भाव 990 खाली आलेला आहे. आज त्याचं उत्पादन खर्चसुद्धा लागत नाही आणि हे नुसतं केळीचं नाही, शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीचं झाले आणि त्याचा परिणाम काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मला आठवतं की माझ्याकडे ज्यावेळी शेती खात्याचं काम आलं त्यावेळेला पहिल्या आठवड्यामध्ये बातमी वाचायला मिळाली की यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे का केली? आपण स्वतः जावं, माहिती घ्यावी, काहीतरी आपलं चुकतं आहे ते दुरुस्त केलं पाहिजे आणि मग मी स्वतः गेलो त्या ठिकाणी. त्या ठिकाणी त्या गावामध्ये ज्यांच्या घरात आत्महत्या केली त्या घराचा पुढचं होऊन गेला पण महिला त्या घरातली त्या ठिकाणी होती. जवळ फदरसिंग ती आसू आवडण्याचा प्रयत्न करत होता. मी तिला विचारलं, भाऊजी तुझ्या घरात किती लोक आहेत? त्यांनी सांगितलं 2 मुलं आहेत लहान आणि एक मोठी मुलगी आहे. म्हणजे काय शिकतंय? त्या मुलीची आता फदरीला झाली आणि आता तिचं लग्न झालं. म्हणजे आत्महत्या का केली तुझ्या माणसांनी? तिने सांगितलं की कर्ज काढलेलं होतं, कर्ज देता आलं नाही आणि एक दिवशी सावकारांनी घरातील भांडी कुणी बाहेर काढली आणि माझ्या नवऱ्याला आपल्या अभिचा हा पंचरावा सहन झाला नाही आणि ते आम्ही आणखी एक दोन झाली की घरातील भांडी कुणी बाहेर काढली हे व्हायला कळल्याच्या नंतर त्यांनी लग्न बदलं. मुलीचं लग्न त्या ठिकाणी थांबलं आणि त्यामुळे त्याला काही राहिलं नाही, बाजारात गेला
इंजिनची वाचकी घेतली, घसा घसा खायला आणि स्वतःचा जीव सोडून दिला. काय त्या भगिनीच्या दोषात? भांडी कधी सावकारांनी काढली त्यामुळे तो अपमान सहन झाला नाही, लग्न मोडलं ते सहन झालं नाही आणि त्याचा परिणाम त्या ग्रस्तांनी शेवटी आत्महत्या केली. मी परत गेलो, प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते, अर्थमंत्र्यांची चर्चा केली आणि शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज कमी केलं पाहिजे, शेतकऱ्याचं व्याजाचे दर कमी केले पाहिजे याचा अभ्यास केला आणि अक्षरशः 15 दिवसामध्ये 70,000 कोटीचं कर्ज सवन देशात माफ करून टाकलं आणि व्याजाचे दर जो नियमित व्याज देतो, जो नियमित कर्ज फेडतो त्याचे व्याजाचे दर 12%-6%-3-4% सुद्धा आणलं. आजचं सरकार या पद्धतीने विचार करतो. राजा हा या देशातल्या लोकांचा अन्नाचा प्रश्न सोडत होतो, जो मुख्यचा प्रश्न सोडत होतो आणि हे सरकार आजचं त्याच्याबद्दल ते गमले नाही. कांद्याचे भाव खाली आले, मला आठवतं मी शेती खात्याचा मंत्री होतो आणि त्यावेळेला कांद्याचे भाव वाढले. मी पार्लमेंटचं सेशन चालू होतं, समावेश दिलं आणि भाजपचे खासदार लोक गळ्यामध्ये कांद्याच्या माळा घालून आणि त्या ठिकाणी घोषणा देत होते, शरद पवार प्याजची किंमत नीचे लावा, शरद पवार हुशार हो जावं, या सगळ्या घोषणा ऐकल्या. आमचे जे सभापती असतात त्यांनी विचारलं मला तुमचं काय म्हणतं याच्यावर, त्यांच्या हसण्याला काही उत्तर आहे का? म्हणजे उत्तर आहे आणि ते उत्तर म्हणजे शेतकऱ्यांचं वाचवलं करायचं. कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पीक आहे, कधीतरी 2 पैसे मिळतात आणि आज हे म्हणतात की भाव खाली आले. त्यांनी कांद्याच्या माळा घालत असल्या, उद्या कवद्याची माळा घालून आल्या तरीसुद्धा शेतकऱ्याच्या मालाची किंमत मी कधी कमी करणार नाही. त्याची किंमत, त्याच्या कष्टाची, त्याच्या घामाची किंमत त्याला मिळालीच पाहिजे आणि त्या प्रकारचा निकाल आले. तरी माणसं या देशामध्ये मोठ्या प्रमाणात ज्याचा उल्लेख या ठिकाणी ज्यांचा भाषण केला, मोदी साहेबांनी जाहीर केले 2 कोटी नोकऱ्या दरवर्षी. प्रत्यक्ष काय झालं? अभ्यास केला गेला आणि 2 कोटी वाजून राहिले. 1 कोटीच्या 87 लाख लोकांना आधी नोकरी मिळत नाही आणि आज दिवसेंदिवस बेकारांची संख्या जास्त होते. शेतकरी संकटात, बेकार संकटात, कशा दिसून देत सर्वांचा? मध्यंतरी दिल्लीमध्ये, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा काही भाग इथल्या शेतकऱ्यांनी ठरवलं की दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन करायचं आणि जवळपास 5,000 ट्रॅक्टर घेऊन दिल्लीच्या सीमेवर आमच्या त्या भागाच्या शेतकऱ्याला मागणी एकच होती की उत्पादन खर्चाचा विचार करून आमच्या मालाला किंमत मिळाली. पण मोदी सरकारने झुंकून पाहिले नाही. काही लोक मृत्यूमुखी पाहिजे, उन्हाळ्याचे दिवस होते ते सहन केलं, थंडीचे दिवस होते ते सहन केलं, पावसाचे दिवस होते ते सहन केलं. 1,000 वर्षाच्या संख्येनं दिल्लीच्या सीमेवर शेतकरी ज्यावेळी येतात, जबाबदारी सरकारची आहे याच्याकडून त्याचे मार्ग करायचा. पण मोदी सरकार शेतकऱ्यांच्या हस्ताकडं झुंकून बघायला तयार नव्हतं. शेवटी सगळ्या विरोधी पक्षांनी त्यांना साथ दिली आणि काही ना काहीतरी निर्णय घ्यायची स्थिती ही देशामध्ये निर्माण केली. या सगळ्या गोष्टीचा अर्थ एकच आहे की राज्यकर्ते हे शेतकऱ्यांच्या विरोधी आहेत, राज्यकर्ते तरुणांच्या विरोधी आहेत, राज्यकर्ते कष्टकरी
कामगारांच्या विरुद्ध आणि राज्यकर्ते वेगवेगळ्या लोकांच्या हिताची जपणूक करणं हे आपलं काम सर्वच आहे. सत्ता ही कशीची असते की लोकांच्यासाठी वापरायची असते. आज काय होतंय, आज सत्ता तिचा गैरवापर हा कसा होतो याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला दिसतात. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, आदिवासी मुख्यमंत्री, आदिवासी मुख्यमंत्र्यांनी आदिवासींच्या प्रश्नाची सोडवणूक होत नाही. केंद्र सरकारनं, मोदी सरकारनं टीका केली, परिणाम काय झाला, त्याचा खोटा खर्चा भरला आणि राज्याचा मुख्यमंत्री त्याला तुरुंगामध्ये टाकलं. दिल्लीमध्ये राज्य आहे आप नावाच्या पक्षाचं, अजून ते केजरीवाल नावाचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करतो. अरविंद केजरीवालनी शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती केली. अरविंद केजरीवालनी आरोग्यविषयक सुविधाच्या संदर्भात परिवर्तन केलं. भारताच्या बाहेरचे अनेक लोक त्याचं काम आणि कार्यपद्धती ही बघण्याच्यासाठी त्या ठिकाणी येतात. एक दिवशी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असताना त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणून केजरीवालनी त्यांची टीका केली. आज अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे दिल्लीच्या. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा तुरुंगात टाकण्याच्यासाठी आपल्या सत्तेचा गैरवापर करण्याचा हे सूत्र घेऊन मोदी काम करत असतील तर अशा सरकारला सत्तेपासून बाजूला कसं करता येईल हाच निकाल आपल्याला घ्यायचा आहे. आणि तो घ्यायचा असेल तर तो निकाल उद्या चला. श्रीराम पाटील यांच्या खुल्या वेळ की जी खून धनुष्य जी खून तुलसी कथा येईल मनुष्य जो वाचतो अशा प्रकारची कथा आहे. ती खून रस्त्यामध्ये ठेवायची आणि त्याच्या खूनचं वचन लावायचं हे काम तुम्हाला करायचं. मला आनंद आहे की एक चांगल्या व्यक्तीला संघटनेने या ठिकाणी संधी दिली. शेतकऱ्याच्या उद्देशी आशा आहे, प्रश्नाची माहिती आहे. आपणहून या सगळ्या कामामध्ये रस घेण्याची त्यांची तयारी आहे. तुमच्या सगळ्यांची साथ त्यांना मिळाली तर आम्हाला लोकांची सुद्धा शक्ती ही त्याच्या फाटीची वेळ करू. मग तो केळीचा प्रश्न असेल, तो कपाशीचा प्रश्न असेल, तो सोयाबीनचा प्रश्न असेल, तो कर्जबाजारी पणाचा प्रश्न असेल, त्याचा प्रत्येक प्रश्नाची सोडून ही देशाच्या बाजूमध्ये जाऊन करण्यासाठी श्याम फाटलांना तुम्ही विजय करा. आम्हा सगळ्यांची सगळी शक्ती ही त्यांच्या मागे राहील ही खात्री देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट.